सुप्रीम कोर्टाच्या शरद पवार गटाला मोठा दिलासा. पक्षचिन्ह आणि नावाबाबत निवडणूक आयोगाला निर्देश. नेमकी सविस्तर माहिती काय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाला आज मोठा दिलासा दिला आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाच्या पक्षाचं चिन्ह आणि नावाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने थेट निवडणूक आयोगालाच महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हाच्या वादावर प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला मोठा दिलासा दिला. शरद पवार गटाला तुतारी चिन्ह लोकसभा निवडणुकीपर्यंत वापरता येणार आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे नावही वापरण्याची मुभा दिली आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाला तुतारी चिन्ह आता राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीतही वापरता येणार आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह राखीव ठेवावे आणि इतर कोणत्याही पक्षाला उमेदवार देऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही महिन्यांपासून फूट पडली आहे. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा दोन गटात पक्ष विभागला गेला आहे. या दोन्ही गटांची कायदेशीर लढाई देखील निवडणूक आयोगात पार पडली. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाच्या आधारावर अजित पवार यांच्या गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. तसेच अजित पवार यांचा गट हाच मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अशी मान्यता निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात गेलाय. या प्रकरणावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने गेल्या सुनावणीत अजित पवार गटाला झापलं होतं. शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरू नये असा आदेश देत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला झापलं होतं. त्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादीच्या वादावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत शरद पवार गटाला आणखी एक दिलासा देण्यात आला आहे. शरद पवार यांच्या गटाला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्ह वापरण्याची मुभा दिली. तसेच शरद पवार गटाला आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नावही वापरण्यात येणार आहे. राज्यसभेची काही दिवसांपूर्वीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे नाव देखील दिलं आहे. हे चिन्ह फक्त राज्यसभा निवडणुकीपुरतं होतं अशी चर्चा होती. पण आता सुप्रीम कोर्टाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी देखील हे नाव आणि चिन्ह शरद पवार गटाला वापरण्याची मुभा दिली आहे. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो. शरदचंद्रजी पवार या गटाला आता त्यांचं नाव आणि चिन्ह वापरण्याची मुभा कोर्टाने दिली आहे. या संदर्भात आता नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे. त्यासाठी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून निवडणुकीसंदर्भातील संपूर्ण माहिती सविस्तर बातम्या आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येतील. भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद.